विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये एनटीएस परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या पेपर मध्ये विसंगत आकृती ओळखा या स्वरूपाचे काही आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग विसंगत आकृती ओळखा या स्वरूपाचे प्रश्न सोडवित असताना ते कशा पद्धतीने सोडवायचे हे या प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे आपण बघणार आहोत आणि हा घटक आपण आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत, चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि या चार आकृत्यांमधून आपल्याला एक वेगळी आकृती ओळखायची आहे. ही वेगळी आकृती ओळखत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे की विरुद्ध दिशेने फिरत आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. दुसरी गोष्ट, ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असताना ती किती कोणामध्ये फिरते आहे किंवा विरुद्ध दिशेने फिरताना ती किती कोणामध्ये फिरते आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. तर मित्रांनो, लगेच आपण पहिलं उदाहरण सोडवून घेऊया आणि याच्यातील जी काही वेगळी आकृती ओळखायची आहे ती आपण ओळखूया. बघा, या ठिकाणी आपल्याला एक चौकोन दिलेला आहे. चौकोनावरचे चार भाग केलेले आहेत आणि या चार भागामध्ये आडव्या, उभ्या आणि तिरप्या रेषा दिलेल्या आहेत प्रत्येक भागामध्ये. तर या भागामध्ये बघा, पहिल्या भागामध्ये पहिल्या आकृतीमध्ये आडव्या रेषा दिलेल्या आहेत, इथं तिरप्या रेषा दिलेल्या आहेत, इथं उभ्या रेषा दिलेल्या आहेत, परत इथं तिरप्या रेषा दिलेल्या आहेत. दुसऱ्या आकृतीचं आपण विश्लेषण करू मित्रांनो. या ज्या आडव्या रेषा आहेत या इथं आलेल्या आहेत, म्हणजे ही आकृती या डायरेक्शनने फिरलेली आहे, या दिशेने फिरलेली आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेली आहे. या इथं आल्या त्याच्यामुळे या रेषा इथं आल्या, एक घर समोर गेलेला आहे, एक बॉक्स समोर गेलेला आहे. त्याच्यानंतर उभ्या रेषा एक बॉक्स समोर गेलेला आहे, तिरप्या रेषा एक बॉक्स समोर गेलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा मित्रांनो, आडव्या रेषा एक बॉक्स समोर जायला पाहिजे होतं, या ठिकाणी आडव्या रेषा असायला पाहिजेत, परंतु या ठिकाणी उभ्या रेषा दिलेल्या आहेत. आडव्या रेषा इथं दिलेल्या आहेत, तिरप्या रेषा इथं दिलेल्या आहेत, या तिरप्या रेषा इकडे पाहिजे होत्या. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या ठिकाणी आडव्या रेषा पाहिजे आहेत, आपल्याला उभ्या रेषा दिलेल्या आहेत, याचा विचार आपण नंतर करू. चौथ्या आकृतीमध्ये बघा, इथं जर आडव्या रेषा असल्या आणि ही जर आकृती या डायरेक्शनमध्ये फिरलेली असती तर इथल्या आडव्या रेषा इथं गेलेल्या असत्या. इथं चौथ्या आकृतीमध्ये बरोबर आडव्या रेषा आलेल्या आहेत, त्याच्यासमोर तिरप्या रेषा आहेत, त्याच्यासमोर उभ्या रेषा, परत तिरप्या रेषा. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं मित्रांनो, ए, बी आणि डी या तीन आकृत्या घड्याळाच्या विरुद्ध काट्याच्या दिशेने बरोबर फिरत आहेत, तर तिसरी आकृती मात्र त्या विरुद्ध त्या ठिकाणी आहे, या तिन्हीपेक्षा वेगळी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं उदाहरण बघा. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला या प्रमाणे आकृती दिलेली आहे, चार पर्याय दिलेले आहेत. तर या आकृतीचं आपण विश्लेषण करू. ही बघा, त्रिकोण दिलेला आहे, गोल दिलेला आहे, असं चिन्ह आपल्याला काढलेलं आहे. खाली दोन बरोबरचं चिन्ह आहे, आडव्या रेषा आहे आणि वरती डॉट दिलेला आहे. मित्रांनो, दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, ही जर आकृती अशी फिरली, घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरली, तर हा त्रिकोण वर येतो आहे. या ठिकाणी वर आलेला आहे, हा ठिकाणी गोल आहे, ही बाजू जो डॉट आहे ती असं फिरल्यामुळे या बाजूला जायला पाहिजे आणि या रेषा या बाजूला असायला पाहिजे, परंतु या ठिकाणी तसं झालेलं नाही. आपण तिसऱ्या आकृतीचा विचार करूया. ही आकृती परत या दिशेने फिरली. बघा, इकडे त्रिकोण आलेला आहे, दोन रेषा वर गेलेल्या आहेत, खाली दाट आलेला आहे, म्हणजे पहिल्या आकृती आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला समानता दिसून येत आहे. त्याच्यानंतर ही आकृती परत या डायरेक्शनमध्ये फिरलेली आहे, खाली त्रिकोण, गोल, डॉट या बाजूला आलेला आहे आणि आडव्या रेषा या बाजूला आलेल्या आहेत, परंतु ए, सी आणि डी या तीनही समान तत्वाने त्या ठिकाणी सारखे आहेत, परंतु बी ही आकृती मात्र वेगळी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बी. विद्यार्थी मित्रांनो, विसंगत आकृती ओळखणे यावरील आपण लगेच तिसरं उदाहरण सोडवूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला चार आकृत्या दिलेल्या आहेत, चारही आकृत्या आपण बघूया. यामध्ये त्रिकोण, फुली, भरी बसणार ही आयताकृती आणि भरी बसणार हे वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहे. पहिली आकृती या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलेली आहे, या ठिकाणी त्रिकोण, आडवी रेषा, भरी वर्तुळ, आयत आणि पोकळ असणार वर्तुळ, त्रिकोणाच्या बाहेर फुली या पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे. ही आकृती परत या दिशेने फिरलेली आहे. बघा, ही रेष वर आली या ठिकाणी. परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो, सहज आपल्याला लक्षात येत आहे की या ठिकाणी फुली ही त्रिकोणाच्या आतमध्ये दिलेली आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा त्रिकोणाच्या बाहेर ही फुली देण्यात आलेली आहे.
चार आकृत्यांचं निरीक्षण केलं तर ए बी आणि डी यामध्ये त्रिकोणाच्या बाहेर फुली दिलेली आहे, मात्र सी मध्ये त्रिकोणाच्या आत मध्ये ही फुली दिलेली आहे। त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी। मित्रांनो लगेच आपण चौथं उदाहरण घेऊया। चौथ्या उदाहरणामध्ये बघा आपल्याला त्रिकोण दिलेला आहे चार आकृत्यांमध्ये। त्रिकोणामध्ये काही रेषा काढलेल्या आहेत, काही फुली दिलेल्या आहेत, काही आकृत्या याच्या मधोमध काढलेल्या आहेत। बघा या ठिकाणी वरच्या कोणाला गोल दिलेला आहे, या ठिकाणी आडव्या रेषा फुली आणि या ठिकाणी अशा रेषा काढलेल्या आहेत, मधोमध गोल उभी रेषा आणि या पद्धतीने आकृती काढलेली आहे। दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा ही आकृती या बाजूने फिरलेली आहे। बघा हा जो इथला गोल इथं आलेला आहे, इथली दिशा इथली आकृती इथं आलेली आहे आणि ही जी आहे मधातली जी आकृती आहे ती सारखीच आहे। या आकृती या रेषावरती गेलेल्या आहेत, ही आकृती परत या डायरेक्शनमध्ये फिरलेली आहे, हे जे काही वर्तुळ होतं हे इकडे गेलेलं आहे, या ज्या काही रेषा आहेत या इथं आलेल्या आहेत आणि या ज्या काही रेषा आहेत या इथं गेलेल्या आहेत, या डायरेक्शन ती फिरलेली आहे। त्याच्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये बघा हे जे आहे हे या बाजूने या दिशेने फिरायला पाहिजे, हा गोल या ठिकाणी गेलेला आहे, आडव्या रेषा इथं आलेल्या आहेत, फुली इथं आलेली आहे आणि या वर्तुळाकृती रेषा इथं आलेल्या आहेत। मग मित्रांनो याच्यामध्ये बघा मधोमध या रेषा या दिशेने फिरत आहेत, तिन्ही आकृत्यांमध्ये या पद्धतीने रेषा काढलेल्या आहेत, परंतु चौथ्या आकृतीमध्ये मात्र या विरुद्ध बाजूने ती आकृती काढण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी।